नमस्कार मी परमेश्वर निकम तुमचं मायभूमी डिजिटल मीडियामध्ये मा स्वागत करतो मित्रांनो कधी काळी आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारे प्रगती करणारे शहर म्हणून जगभरात डंका वाजलेल्या औरंगाबाद शहराची अवस्था मागील काही वर्षांपासून मात्र समस्याचे माहेरघर अशी झाली आहे असे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध विकास कामाचे भूमिपूजन शनिवारी दिनांक बारा रोजी केले परंतु आता औरंगाबादला नेमके पाणी कोण पाजणार यावरून भाजप शिवसेनेत राजकारण पेटले आहे औरंगाबाद महानगरपालिकेवर वीस ते पंचवीस वर्षापासून शिवसेना भाजप युतीची सत्ता राहिली आहे नागरिकांनी प्रदीर्घ काळ युतीला शहराची जबाबदारी सांभाळण्याची संधी दिली असे असताना देखील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून जो सुरुवातीला लौकिक झाला तो काही औरंगाबादला टिकवता आला नाही उलट शहरात एक ना एक समस्या डोकेवर काढत गेली आणि नागरिक त्रस्त होत गेले त्यात पाणी रस्ते गुंटेवारी आदी समस्यांना मोठा वाटा होता मंदावलेले औद्योगिकरण पाण्याची समस्या अपुरे दळणवळण आदी कारणामुळे या समस्या मोठ्या होत गेल्या आणि औरंगाबादमध्ये काही एक नैराश्य आले नैराश्य एवढे आले की औरंगाबाद महानगरपालिकेला चक्क यू औरंगाबाद अशी जनजागृती मोहीम सुरू करावी लागली याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील युती सत्तेचा पाया कुमकत होऊ लागला खासदारकीच्या निवडणुकीत युतीला पराभव स्वीकारावा हो लागला जिल्ह्यातही काही प्रमाण युतीचे पीछे हटवू हो लागली असे असताना राज्य पातळीवर युतीला तडे गेले विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेल्यामुळे तर सगळेच समीकरण बदलले अशा या परिस्थितीत औरंगाबादकरांना आपला कोणीवाली आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली कोरोनाच्या महामारीमुळे जगाची वाट लागली आधीच त्रस्त औरंगाबादची अवस्था काही वेगळी नव्हती सर्व विकास कामे ठप्प झाली होती मित्रांनो औरंगाबाद शहराची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणी पुरवठा शहरापासून जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पैठणच्या नाथसागरातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेली जलवाहिनी जुनाट झाली ठिकठिकाणी गळकी झाल्यामुळे समंतर जलवाहिनीच्या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली पण ही योजना पूर्णत्वाला गेलीच नाही मध्येच या योजनेला गुंडाळल्या गेलं आणि शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न दिशाहीन झाला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणीपुरवठा योजनेसह इतर कामाचे भूमिपूजन करून शहराला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादवर शिवसेनेची मांड कायम राहावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी कामांना हिरवा झेंडा दाखविला आहे हे करताना मी केवळ येथे कुदळ मारायला आलेलो नाही विकास कामे लवकर झाली पाहिजे अशी तंबी द्यायलाही ते विसरले नाहीत थांबलेल्या विकास कामांना कशीबशी सुरुवात होत असताना शहरातील भाजप नेत्यांनी या नव्या पाणीपुरवठा योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मंजुरी दिली होती असे सांगून राजकारणाची फोडणी दिली कोरोनाचा उद्रेक कमी होत असताना आता आगामी महापालिका निवडणुका या राजकारणाच्या डोळ्यापुढे आहेत हेच संकेत यातून मिळत आहे धन्यवाद